अजित पवारला साहेबांनी संधी दिली. अरे हो ना, पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. पण चव्हाण साहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही, काँग्रेसच्या 200 जागा निवडून येतात. आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले. साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मद्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मद्या, असं करतील का? ती बारामती आहे. पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं या बारामतीमध्ये बघायला. आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार, निवडूनच येणार. कारण माझं काम बोलतंय. मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे. मी सहसा महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेस एक गावातलं कोणतरी प्रास्ताविक करतं, भाजपच्या वतीनं एक बोलतो आणि मी भाषण करतो आणि पुढं निघून जातो. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, मी यायच्या आधी उशीर झाला होता, त्यावेळेस काय भाषणं करायची ती करायला पाहिजे होती, म्हणजे मग तुमचंही समाधान झालं असतं. मित्रांनो, ही उद्याची निवडणूक भावकी गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज इथं आल्यानंतर साहजिकच मी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं ते स्वर्गीय बापूसाहेब थिटेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करताना मी 91 ज्यावेळेस खासदार केला उभा होतो त्यावेळेस या शिरूर विधानसभा मतदारसंघाने मला प्रचंड मतदान केलेलं होतं. देशात नंबर 1 मतांनी मी पुरुषांच्या मध्ये काँग्रेस पक्षात त्यावेळेस निवडून आलो होतो. 3.5 लाख मतं मला मिळालेली होती. तेव्हा मतदारसंघ छोटे होते, माझ्या विरोधी प्रतिभा लोखंडे होत्या, त्यांना 1 लाख आणि मला 4.5 लाख एवढी मतं दिली होती. आणि तेव्हा मी ठरवलं की इथून पुढं राजकीय जीवनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ह्या 6 तालुक्यांना विसरायचं नाही. बारामती, इंदापूर, पुरंदर, माझं शिरूर, पिंपरी चिंचवड हवेली, हा सगळा भाग, दौंड हा सगळा भाग ह्याच्यामध्ये होता. नंतर मतदारसंघ बदलले आणि आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला. खेड गेला, शिरूर झाला, इकडं मावळ आला, इकडं पुणे आला आणि तिकडं बारामती राहिला. मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद ह्या निवडणुका वेगळ्या, आमदारकीची निवडणूक राज्य कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचं त्याच्याकरता असते. परंतु लोकसभेची निवडणूक 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार कोण मजबूतीनं पुढं नेऊ शकेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीचा न्याय कोण देऊ शकेल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यातून आपण इतिहास पाहिला. आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीचे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. मी त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले. मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब आता बरेच वर्ष झालेत, आम्हाला तुम्ही परवानगी द्या. तुम्ही आता 80 वर्षाच्या पुढं गेलाय, 84 वर्ष झालेत आणि आम्ही चांगलं काम करू. भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण अनेक वर्ष राज्य चालवणारी माणसं आहोत. आम्ही सगळ्या राज्याला दुष्काळी भागात अतिवृष्टीच्या वेळेस, त्याच्यामध्ये गारपीट झाल्यानंतर, अवकाळी पाऊस पडल्यानंतर, काही नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा पद्धतीनं कसं आधार द्यायचं आणि बाहेर काढायचं हे आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. साहेबांनी मला सांगितलं, ठीक आहे अजित, आता मी राजीनामा देतो, मलाही आता हे सगळं कुणावर तरी सोपवायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे चालवा. मी म्हणलं, बघा साहेब तुमचा निर्णय. मित्रांनो, मला काहींनी सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे, तुम्हाला असं वाटतं की दादांनी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतो. मी सोडतच नव्हतो, मी म्हणत होतो की तुम्ही घरी बसा, तुम्ही तब्येतीला सांभाळा, आम्हाला मार्गदर्शन करा, कुठं चुकलं तर कान धरा, कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा. जसं मी 30-32 वर्ष तुमचं ऐकत आलो आहे, तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलो आहे. 2004 मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत होतो तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही, नाही नाही. साहेबांनी सांगितलं आता भाजपबरोबर जायचं, जायचं. आता शिवसेनेबरोबर जायचं, जायचं.
आता काँग्रेसला सोडायचं सोडायचं, आता काँग्रेसला का सोडायचं, तर परकीय मुद्दा, सोनिया गांधी परकीय स्त्री आहे अशा मुद्दा काढला, हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो. तरी आम्ही हो किचू केलं नाही. वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देतं. काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली. अरे हो ना, पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. कुणीतरी तुमच्यातल्या बसणाऱ्या किंवा आता इथं वेगवेगळी मेघना बसलेले आहे, बाकीचे सगळे सरपंच आहेत, आमचा मानसिंग आहे, सुरेशराव आहेत, बाकीचे सगळे तिथं बसलेत, प्रदीप आहे, सगळे इथं प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली. मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये अनेकांना पिंपरी चिंचवडमध्ये आमदार केलंय, अनेकांना खासदार केलं. आता डॉक्टर कोल्हे आमच्या विरोधात मतं मागायला येतो, त्यांना पक्षात मी घेतलंय, उमेदवारी मी दिली, त्याच्यामध्ये निवडून आणण्याच्या करता दिवस रात्र एक झालो. परंतु 5 वर्ष त्यांनी लोकांना संपर्कच ठेवला नाही, त्याच्यावर मी येतो. पण मित्रांनो, चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण 78 11 वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. काय वाटलं असेल चव्हाण साहेबांना? चव्हाण साहेब नंतर इतके खचले की त्याच्यामध्ये 84 चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं. कारण एकदम कोरी पाटी होती. आमचं अख्खं घराणं केंदुरकरांनो शेतकरी कामगार पक्षाचं होतं. फक्त काँग्रेसमध्ये पवार साहेब होते. तरी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. आम्हाला आजी आजोबा सांगायचे की बाबा का तर हा इतका तरुण मुलगा लग्न पण न झालेला, पण चव्हाण साहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही, काँग्रेसच्या 200 जागा निवडून येतात. आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले. आम्हाला पण संधी मिळाली. परंतु एकदा संधी मिळत असती नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं. लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या असं करतील का? ती बारामती आहे. पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं या बारामतीमध्ये बघायला. आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार, निवडूनच येणार. कारण माझं काम बोलतंय, मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही. असंच मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा, पवार साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, आणि सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री, सरकार बनवायचं, कुठलं पालकमंत्रीपद कुणाला, कुणाला काय काय सगळं ठरलं. 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही, आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ. अहो म्हणलं, आपण 6 मीटिंग केले राहू, त्यांना सांगितलंय. नाही म्हणली, जाऊ दे, इकडंच जाऊ. मिळलं व मला त्यांनी शब्द घेतलाय. मला नाही असं करता येणार. मी दिलेला शब्द पाळला. 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला.